जिल्ह्यात 2016-17 मध्ये खासगी शाळेतील 54 शिक्षक अतिरिक्त झाले होते. या शिक्षकांचे 54 पैकी 48 शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं असून खासगी शिक्षण संस्थांनी 8 शिक्षकांना सामावून घेतले आहे. त्यामुळे 40 शाळेतील शिक्षकांचं पद रद्द करणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी बीबी चव्हाण यांनी दिली आहे. अतिरिक्त शिक्षकांची समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात आले, परंतु समायोजित शिक्षकांना शिक्षण संस्थेमध्ये रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे शिक्षण विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्ह्यात 2016 आणि 2017 मध्ये 54 शिक्षक अतिरिक्त झाले होते. यापैकी 48 शिक्षकांचा समायोजन केले, त्यामध्ये 6 DED शिक्षक होते तर अल्पसंख्याक शाळेतील 16 शिक्षक होते. असे एकूण 22 शिक्षकांसाठी खासगी शाळेत जागा नव्हत्या. उर्वरित 48 शिक्षकांचं समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात आलंय, परंतु यातील 8 शिक्षकांना खासगी शाळांनी समायोजित केलं आहे. मात्र 40 शाळांनी या शिक्षकांना सामावून घेण्यास नकार दिल्याने या शाळेतील शिक्षकांची पदे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी बीबी चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 16-17 आणि 17-18 या वर्षामध्ये एकूण 54 शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. या अतिरिक्त झालेले 54 शिक्षकापैकी आपण जिल्हास्तरावर 48 शिक्षकांचं समायोजन केलेलं आहे. उर्वरित जे 6 शिक्षक होते हे DED व्यावसायिक अर्हता धारण करणारे असल्यामुळे त्यांच्यासाठी रिक्त जागा नाही आहेत. आणि मायनॉरिटीचे म्हणजे अल्पसंख्याक शाळेमधले एकूण 16 शिक्षक जे DED पदवी धारण करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खाजगी शाळेमध्ये जागा नसल्यामुळे असे एकूण 22 शिक्षकांचं समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये करावं याच्यासाठी आपण यादी ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेली आहे. 48 शिक्षकाचं समायोजन झालेलं आहे, त्याच्यापैकी 6 शिक्षक आजपर्यंत हजर झालेले आहेत, 2 शिक्षक हजर होण्याची शक्यता आहेत. म्हणजे उर्वरित जे काही 40 शिक्षक आहेत जे हजर झाले नाहीत, म्हणजे संस्थेने हजर करून घेतलेले नाहीत, अशा संस्थांचं त्या शाळेमधील पद लपगत करण्यासाठीचा जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव माननीय संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडे आपण आज सादर करणार आहोत.